देशी गायींचा पूर्ण मुक्त संचार गोठा आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा वास किंवा तुम्हाला ह्या ठिकाणी माशा तुम्हाला इथं पाहायला भेटत नाही आहेत। हे मुक्त संचार गोठ्याचं वैशिष्ट्य आहे, कारण जे नैसर्गिक वारा आहे, जो नैसर्गिक ऊन आहे, त्यापासून हे एक प्रकारे खूप चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या मुक्त संचार गोठ्यामध्ये होत असतं। यामध्ये असे पेविंग ब्लॉक आपण टाकलेले आहेत, विशेष करून शिवाजीनगर भागामध्ये इथे पावसाळ्यात खूप पाऊस असतो आणि त्यासाठी सर्वसाधारणपणे 3 ते 4 महिने गायींना खूप त्रास होतो। मग त्यासाठी आम्ही हे उलटे पेविंग ब्लॉक टाकलेले आहेत आणि त्यावरती गाई आम्ही ह्या तिन्ही सीझनमध्ये ठेवतो। आता तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, हे शेण साईडला काढलं असं आणि त्यावरती हे 4-4, 5-5 महिने आम्ही ह्यातून शेण काढत नाही आहे। म्हणजे वर्षातून फक्त 2 ते 3 वेळाच आम्ही शेण काढतो आणि त्यातून फायदा असा होतो की हे पेविंग ब्लॉक पावसाळ्याच्या आधी क्लीन करून घ्यायचे, जेणेकरून अगदी 40 mm 50 mm पाऊस झाला तरी 10 मिनिटामध्ये हा पूर्ण गोठा स्वच्छ होऊन जातो आणि परत गाई ह्या चिखलामध्ये न थांबता स्वच्छ ठिकाणी थांबतात। आणि उन्हाळ्यामध्ये एक प्रकारे त्यांना ही गादी तयार होते बसण्यासाठी, त्यामुळं ह्यांच्या कुठल्याही गुडघ्याला असेल किंवा शरीराला कुठल्या जखमा होत नाही। त्याचप्रमाणे थंडीमध्ये सुद्धा ज्यावेळेस हे शेण पसरलं जातं, नॅचरली उन्हामध्ये ते वाळलं जातं आणि त्याप्रकारे ती लेअर तयार होते आणि थंडीमध्ये सुद्धा उष्णता देण्याचं कार्य ह्या शेणापासून ह्या गायींना होतं। त्यामुळं एक प्रकारचा गायींवरचा उन्हाळ्यातला ताण, थंडीतला ताण आणि पावसाळ्यातला सुद्धा ताण ह्या मुक्त संचार गोठ्याच्या माध्यमातून कमी होण्यास मदत होते। खाण्यासाठी वेगवेगळे आम्ही इथं फीडर तयार ठेवलेले आहेत। ह्या गव्हाणी आहेत, अशा सिमेंटच्या गव्हाणी किंवा अगदी प्लॅस्टिकचा ड्रमचा वापर करून सुद्धा अशा गव्हाणी 1000 पासून अगदी 10000 पर्यंत त्या खर्चामध्ये 10 गायींचा तुम्ही गव्हाणी तयार करू शकता। आता या ठिकाणी पाहू शकता, हे मुक्त संचार गोठ्यामध्ये आम्ही हा खरारा बसवलेला आहे। ज्या गायींना ग्रूमिंग करायचं आहे त्या गायींसाठी ती गाय स्वतः इथे येते आणि खरारा करत असते, तर त्यासाठी ह्या गायींना ग्रूमिंग करणे किंवा खरारा करून घेणे हे खूप आवडतं आणि त्याचे फायदेसुद्धा आहेत। ज्यावेळेस गाई ग्रूमिंग करत असते, नॅचरली असेल किंवा आपण स्वतः हाताने करतो किंवा मशीनसुद्धा भेटते ग्रूमिंग करण्याचे, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्यातून सर्वसाधारणपणे 5 ते 10% दूध उत्पादन वाढण्याची शक्यता ह्या ग्रूमिंगच्या माध्यमातून होत असते। किंवा आपण खेडेगावामध्ये जर अशा प्रकारचा लाकडाचा उपयोग केला आणि त्याला फक्त पूर्ण कात्या गुंडळला तरी ती गाय स्वतः जाऊन तिचा अंग खाजून घेत असते, तर अशा प्रकारे सुद्धा ही मुक्त संचार गोठ्यामध्ये आपण ही करू शकतो। आपल्याला अशा प्रकारे कंपाऊंड करणं गरजेचं आहे। आम्ही इथं जाळीचं कंपाऊंड किंवा पाईपचं कंपाऊंड केलेलं आहे, परंतु तुम्ही अगदी बांबूचा सुद्धा वापर करू शकता, जेणेकरून ह्या गाई आपल्याला संरक्षित करणं गरजेचं असतं। ज्यावेळेस गाईला वाटेल आराम करायचा त्यावेळेस ती गाई आराम करू शकते, ज्यावेळेस गाईला वाटेल पाणी प्यायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता गाई जाऊन तिथं पाणी पीत आहे। तुम्ही एकतर टँक बांधू शकता, अशा प्रकारे ही सिस्टीमसुद्धा करू शकता। या ठिकाणी गायींनी तोंड लावलं की हे पाणी बरोबर ह्यामध्ये येते आणि ह्याची किंमत फक्त 2000 आसपासच आहे। आता मुक्त संचार गोठ्यामधलं सगळ्यात सक्सेस कशावरती आहे, तर ही मोकळी जागा आणि हे झाड, हे म्हणजे निसर्गाने दिलेली ही देणगी आहे, त्याचा योग्य प्रकारे वापर करणं हे गरजेचं आहे। उन्हाळ्यामध्ये किती उन्हाळा असला तरी ह्या झाडामुळे गायींना खूप चांगल्या प्रकारची सावली भेटते आणि त्यामुळे आपल्याला शेडवरती जो खर्च करतो तोसुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आपण अशा मॉडेलच्या माध्यमातून तयार करू शकतो। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ह्याला आपण खुरकत म्हणतो, म्हणजे आपण इथं 2-3 महिने कुठल्याही प्रकारे शेण उचलत नाही, त्यामुळे दररोज पडलेलं शेणखत आणि त्याच्यावरती गायींची खुरं हे एक प्रकारे ते ड्राइंग करण्याचा प्रोसेस होते आणि त्याच्यापासून खुरकत म्हणजे ह्यामध्ये शेण आहे, याच शेणामध्ये शिल्लक राहिलेला जो चारा असतो तो मिक्स केला जातो आणि त्यावरती गोमूत्रसुद्धा मिक्स होतं, त्यामुळे हे खूप चांगल्या प्रकारचं शेणखत खुरकत आपण म्हणतो आणि हे जी पावडर होत असते
त्यामुळे शेतीसाठी, सेंद्रिय शेतीसाठी असेल किंवा अगदी आपण घरामध्ये ज्या झाडे वगैरे लावतो त्यांच्यासाठी हे शेणखत खूप चांगल्या प्रकारचं सेंद्रिय शेत आपण ह्यापासून तयार करू शकतो. तर अशा प्रकारे मुक्त संचार गोठ्यामध्ये म्हणजे गायींच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे फायदे आहेत. दुसरं म्हणजे रोगराई कमी होते, तिसरं म्हणजे गायींना कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही आणि मजुरांची बचत खूप मोठ्या प्रमाणात होते. या ठिकाणी फक्त दुधासाठी गाई गोठ्यामध्ये किंवा मिल्किंग पार्लरमध्ये घेतल्या जातात, अन्यथा 22 ते 23 तास गाई ह्या मुक्त संचारमध्ये मोकळ्या सोडलेल्या जातात. आता गावाकडे किंवा शेतकऱ्यांकडे अजूनही असा समज आहे की गाईंना बांधूनच ठेवणं गरजेचं आहे, मशीनला बांधून ठेवणं गरजेचं आहे. आमच्याकडे खिलार गाईंनासुद्धा मुक्त संचार गोठ्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे. तर पहिल्या 8 दिवस आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. एकदा जनावरांना सवय लागली, गाईंना सवय लागली तर परत कुठलाही त्रास होत नाही आणि त्याचं अडॉप्शन शेतकरीसुद्धा काही आता जे युवक शेतकरी आहेत ही खूप मोठ्या प्रमाणात मुक्त संचार गोठ्यालाच प्राधान्य देतात. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आपल्या डेली रुटीन ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. तर या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्याला ह्या वेगवेगळे जे उपक्रम चालतात शास्त्रीयदृष्ट्या त्याची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा त्या संदर्भात ब्रीडची माहिती पाहिजे असेल, चारा उत्पादन असेल किंवा गायींचं दररोजचं दैनंदिनी कार्यक्रम हे 24 तासामध्ये कसं चालतं याची आम्ही सविस्तर माहिती या ब्लॉगवरती टाकतच राहू. आपल्याला याविषयी काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये काय आपले प्रश्न असतील ते कळवावे. धन्यवाद.